सागरी गरुड हे उत्कृष्ट शिकारी पक्षी आहेत. हे घारीपेक्षा आकाराने मोठे पक्षी आहेत. हे पक्षी अनेक संस्कृतींमध्ये सामर्थ्य आणि स्वातंत्र्याचे प्रतीक आहेत. हे पक्षी नद्या, तलाव आणि महासागरांसारख्या पाण्याजवळ राहतात. यांच्या पंखांचा रंग गडद तपकिरी असते. डोके, मान, पोटाचा भाग व शेपटीच्या टोकाचे भाग पांढरे शुभ्र असते. यांचे पंख सुमारे 7 फूट पर्यंत पसरू शकतात, ज्यामुळे ते कुशल उड्डाण करणारे आहेत आणि लांब अंतरापर्यंत आकाशातून उडू शकतात. सागरी गरुड आकाशात उंचावरून मासे शोधू शकतात. सागरी गरुडांना मासे पकडण्यासाठी तीक्ष्ण नखे असलेले पंजे असतात. ते सहसा इतर पक्ष्यांचे अन्न चोरतात. सागरी गरुड मासे, पक्षी आणि कधी कधी लहान सस्तन प्राणी देखील खाऊ शकतात. माशांसाठी डुबकी मारताना त्यांना कोरडे ठेवण्यासाठी त्यांना विशेष पिसे असतात. यामध्ये नर व मादी दिसायला सारखेच असतात. सागरी गरुड काठ्या, गवत आणि इतर साहित्यांपासून बनवलेली मोठी घरटी उंच झाडांवर किंवा पाण्याजवळील खडकांवर बांधतात. सागरी गरुड आयुष्यभर सोबती करतात आणि एकाच जोडीदारासोबत राहतात. ते त्यांच्या घरट्यात 1 ते 3 अंडी घालतात आणि दोन्ही पालक आळीपाळीने अंडी बाहेर येईपर्यंत उबदार ठेवतात. दोन्ही पालक त्यांच्या अंडी आणि बाळांची काळजी घेतात. त्यांची पिल्ले फुगीर आणि असहाय जन्माला येतात, पण लवकर वाढतात. त्यांचे अन्न फाडण्यासाठी आणि आपल्या बाळाला खायला देण्यासाठी त्यांना मजबूत चोच असतात. जोपर्यंत ते स्वतः शिकार करायला शिकत नाहीत, तोपर्यंत ते त्यांना खायला देण्यासाठी त्यांच्या पालकांवर अवलंबून असतात. हे गरुड जंगलात 20 ते 30 वर्षांपर्यंत जगू शकतात. ते ऑस्ट्रेलिया, आग्नेय आशिया आणि भारतीय उपखंडात आढळतात. या गरुडांची दृष्टी तीक्ष्ण असते, ज्यामुळे त्यांना दूरवरून शिकार शोधण्यात मदत होते. ते एकमेकांशी संवाद साधण्यासाठी मोठ्याने आवाज करतात. कधी कधी ते जोराने ओरडल्यासारखे आवाज करतात. माशांची संख्या नियंत्रणात ठेवून ते त्यांच्या परिसंस्थेत महत्वाची भूमिका बजावतात. सागरी गरुड त्यांच्या अधिवासातील प्रमुख शिकारी आहेत. हे गरुड कधी कधी हवेच्या प्रवाहावर स्वार होऊन आकाशात सुंदरपणे उडतात. हे पक्षी आकाशात उडताना पाठीवरच्या पंखांचा आकार इंग्रजी अक्षर व्ही सारखा दिसतो. त्यांना पाण्यावरून उंच उंचावर जाताना पाहणे हे एक चित्त थरारक दृश्य आहे. कधी कधी त्यांना प्रदूषण आणि अधिवास नष्ट होण्याच्या धोक्यांचा सामना करावा लागतो, म्हणून त्यांच्या घरांचे संरक्षण करणे महत्वाचे आहे. त्यांचे सौंदर्य आणि सामर्थ्य यासाठी जगभरातील लोक त्यांचे कौतुक करतात. काही ठिकाणी ते पवित्र मानले जातात.